जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक आयसीयू. किशोर वहीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 00 17. नमस्कार, मी निर्जला, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत. पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये. मतदारसंघातील जनतेने दिलेल्या संधीचे सोने करून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करून मतदारसंघाचे रस्ते, पाणी, वीज आदी मूलभूत प्रश्न बहुतांशी सोडवले आहेत. परंतु अजूनही काही प्रश्न सोडवायचे आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी माझे प्रयत्न पुढेही असेच राहतील. आपले आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी ठेवा. मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न शिल्लक राहणार नाहीत, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आली. या प्रसंगी ते बोलत होते. नगर तालुक्यातील दरेवाडी येथे नारायण डोह रस्त्यावर एक शेत जमिनीच्या लोखंडी जाळीचे कंपाऊंड काढण्याच्या कारणातून दोन गटात वाद होऊन हनामारी झाल्याची घटना सोमवारी सकाळी 10:30 ते 11 या कालावधीत घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटात 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोळ्यांच्या आजारांची वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. वेळेत उपचार न केल्यास डोळ्यांच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, असे प्रतिपादन नेत्रतज्ञ डॉक्टर रावसाहेब बोरुडे यांनी केले. बालिकाश्रम रोड येथील वरद नेत्रालयाच्या वतीने रविवारी मोफत रेटिनी तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 150 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी डॉक्टर बोरुडे बोलत होते. कोपरगाव मतदारसंघातील पोहेगाव परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सोयीसुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध होण्यासाठी पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणी संवर्धन होऊन 30 बेडची ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळावी यासाठी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन महायुती शासनाने पोहेगावला 30 बेडच्या ग्रामीण रुग्णालयास मान्यता दिली आहे. त्यामुळे कोपरगाव मतदारसंघाची आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. सद्यस्थितीत या उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे. टाकळी ढोकेश्वर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळावे यासाठी श्री ढोकेश्वर कॉलेज टाकळी ढोकेश्वर व द ऑफिसर या संस्थेत सहकार्याबाबतचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. या करारांमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात स्पर्धा परीक्षांबाबत विना मोबदला सर्वांगीण मार्गदर्शन ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात करण्यात येणार आहे. जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर. त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर. सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. कोपरगाव शहरातील SSGM कॉलेज येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शाखेचे फलकाचे अनावरण करण्यात आले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम व आमदार आशुतोष दादा काळे यांच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शाखेचे उद्घाटन संपन्न झाले आहे. SSGM कॉलेज येथे विद्यार्थी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचं SSGM कॉलेज इथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शाखेचं उद्घाटन, तसेच सर्व योजनेची माहिती आणि या योजनेंना पाठिंबा याची सह्यांची मोहीम या ठिकाणी सुरुवात केलेली. तर मी कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्षांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या दौऱ्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. ज्या काही शासनाच्या योजना आहे त्या तळागाळापर्यंत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचतील किंवा विद्यार्थ्यांच्या काही अपेक्षा असतील त्या देखील हे शासन
आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चितपणाने पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करू, अशा प्रकारचा शब्द देखील या निमित्ताने देतो, त्यांचं स्वागत करतो, धन्यवाद. उसाला जास्तीत जास्त भाव देता यावा यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने पुढाकार घेऊन साखरेची MSP 39 रुपये करून 42 रुपये प्रति किलो तसेच इथेनॉलला प्रति लिटर 10 रुपये किंमत वाढवून द्यावी अशी मागणी लोकनेते मारुतीराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केली आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील माननीय आमदार नंदकुमार झावरे पाटील पतसंस्था सभासदांना 15% लाभांश देणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन सीताराम खिल्लारी सर यांनी दिली आहे. संस्थेची 21वी वार्षिक सभा दिनांक 29 रोजी खेळमेळीत पार पडली. यावेळी व्यवस्थापक अशोक वाळुंज यांनी सभेपुढील असलेले विषय मांडले. विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. श्रीगोंदा येथील ज्येष्ठ नागरिक संघाची सभा खेळीमेळीच्या वातावरणात तुळशीदास मंगल कार्यालय पेडगाव रोड येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष शबीर काझी होते तर अहवाल वाचन व सभेचे कामकाज संघाचे सचिव वसंतराव सकट यांनी पाहिले. शेवगाव तालुक्यातील काशी केदारेश्वर मधील शिवालय गोशाळा व तळणी येथील श्रीकृष्ण गोशाळा या दोन गोशाळांमध्ये एकूण 220 देशी गाया असून त्यांचे संगोपन बाबागिरी महाराज व हरी महाराज घाडगे हे करत आहे. देशी गायांच्या संगोपनासाठी 50 रुपये अनुदान देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे या गोशाळांना आधार मिळणार आहे. जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.